مشى अगर हाँ माइक है का माइक है कहाँ रहने से। हेलो आयुषी, हेलो और सुनो। आवाज आ रही है मेरा आयुषी? आवाज आवाज आपला जाता ठीक नहीं आप बोर्ड पूर्णपणे दिसतो का? त्यांना दिसत असेल ना? हा हे करावं लागेल का? ठीक आयुषी, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? हो येतोय. आयुषी माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? हाँ, येतोय. माझं जातोय वाटतं, पण त्यांचं येत नाही मला ना? ती बोलत आयुषी, आवाज येतोय माझा? हो येतोय. मोठा व्हॉल्यूम कर जरा, येतोय आता आवाज? जरा येतोय. बोल, त्यांचा आवाज येत नाही मला, उनका आवाज नाही आ रहा, ते बोलते पण आवाज येत नाही, माझं जातोय वाटतं तिच्यापर्यंत पण ती देते आवाज पण मला येत नाही। ठीक आहे, बघू नंतर टेक्निकल प्रॉब्लेम आहे इकडे बाकी बोलत नाही त्याचं माइक बोलत नाही त्याचं माइक हां काय प्रॉब्लेम नाही ती बोलत नाही नाही बोलते ती, मी बोलल्यानंतर ती माईक हे करते पण बोलते। चल बघा, आपण व्याकरणामधला पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग या ठिकाणी शिकतोय। टोटल पार्ट्स ऑफ स्पीच किती? 8। फार महत्वाचे, 5 मार्कला एसएससी मध्ये। कुठल्याही शब्दाच्या जाती 8 असतात, तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, असे एकूण शब्दांच्या किती जाती असतात? 8 असतात। आता त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे काय आहे? विकारी। हे काय आहे? विकारी। विकारी म्हणजे काय? विकारी म्हणजे काय? बदल। ज्याच्यामध्ये बदल होतो ते काय असतात? विकारी शब्द। मग बदल कशामध्ये होतो? लिंग, वचन आणि विभक्ती याच्यामध्ये बदल होतो, म्हणून हे जे काय आहे हे सगळे कुठले आहे? क्रियापदापर्यंत, म्हणजे नाम, सर्वनाम,
विशेषण आणि क्रियापद हे काय आहे? क्रिया. नाव म्हणजे काय? डेफिनेशन, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला व स्थळाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. मग ती वस्तू सजीव असेल किंवा निर्जीव असेल. फॉर एक्झाम्पल, पुस्तक असेल, टीव्ही असेल, बेंच असेल, पंखा असेल. राम हुशार मुलगा आहे, याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला असं आलं नाम ओळखा तर काय उत्तर येईल त्याचं? रमेश हुशार मुलगा आहे. असं जर तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा प्रश्न विचारला आणि सांगितलं इन ब्रॅकेट मध्ये नाम ओळखा तर काय सांगाल? रमेश है कि नाही? ताजमहाल सुंदर आहे. ताज म्हणजे ती वस्तू सजीव असेल किंवा निर्जीव. त्यानंतर सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम असतो. त्याच्यामध्ये नामाचा विषय येतो का? नाही. त्याच्याऐवजी म्हणून का असेल तो, ती, ते, है ना? तिने निबंध लिहिला, याच्यामध्ये सर्वनाम ओळखा काय? तिने. विशेषण हे आहे, आयसीसी बोर्डला येते. विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. म्हणजे काय म्हणतो? विशेषण असेल. नामाबद्दल विशेष माहिती. होणार आहे. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण असं म्हणतो. कडू, गोड, हुशार. म्हणजे आता राम हुशार मुलगा आहे, याच्यामध्ये तुम्हाला असं आलं की विशेषण ओळखा तर काय विशेषण येईल? हुशार, है ना? आंबा गोड आहे, गोड, है ना? त्याच्यानंतर क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा शेवट पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद असतो. ज्या शब्दाने वाक्याचा शेवट कंप्लीट होतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद. म्हणजे बरोबर असतो. फॉर एक्झाम्पल, जाईल, होईल, गेले ना. राम गावाला गेला. गेला काय झालं? क्रियापद झाला. कारण गेला या शब्दाने काय होतो वाक्याचा शेवट होतो, त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद. क्रियाविशेषण. क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं त्या ठिकाणी म्हणतो. पण अतिशय महत्वाचं की क्रियाविशेषणामध्ये वेळ आणि काळ दाखवला जातो. बरेच विद्यार्थी काय करतात? विशेषण, क्रियाविशेषण. म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं म्हणतो, असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उद्या परवा, है ना? आता राम उद्या पुण्याला जाणार आहे, असं एखादं वाक्य आलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की क्रियाविशेषण ओळखा तर काय? उद्या. राम उद्या 7:30 वाजता पुण्याला जाणार आहे. कुठलं क्रियाविशेषण? उद्या 7:30. आयुषी, माझा आवाज येतोय का तुझ्यापर्यंत? तुझा तू जरा आवाज दे मला. हो, येतोय. हा, जरा आवाज दे मला. येतोय. मला कसं करणार? आयुषी, आप कुछ बोलिए जरा इधर. आयुषी, हाँ, हेलो. आवाज आ रही है? मेरा आवाज हाँ, आ रहा है. देते? मजा हो? मराठी समझते? हाँ, मत तिथे काय येत नाही आवाज देते. मत तिकडनं तू बोलत नाही का? तिकडनं मी बोलते पण ना येते इकडे वॉइस.
आवाज आ रही है, इकड़े आए नहीं उसे। येते आयुष आता हो येतो आहे. ठीक आहे। त्यानंतर आपला प्रेविशेषण आहे शब्द ऐकूया। जे शब्द नाम व सर्वनाम यांना जोडून येतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, शब्द ऐकूया असं। जे शब्द म्हणजे ते शब्द कशाला जोडून येते, एक तर नाम असेल किंवा सर्वनाम असेल, नाम असेल किंवा प्रोनाम असेल। फॉर एक्झाम्पल रमेश झाडावर चढला आणि तुम्हाला असा प्रश्न आला की शब्द ऐकूया आगे वळता काय येईल, याच्यावरती कसंही झाडावरती डेफिनेशन काय याची सांगते की जे शब्द नाम व सर्वनाम यांना जोडून येतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, शब्द की अभ्यास म्हणतो। मग सांगा रमेश झाडावर चढला, रमेश हे काय आहे, नाम आहे, मग त्याला कुठला शब्द जोडून आलाय का, नाही। झाड हे काय आहे, मग त्याला कुठला शब्द जोडून आलाय, कुठला काय झालं त्याच शब्द श्याम झाडाखाली अभ्यास करत होता। हा खाली हे काय झालं त्याचं शब्द घ्या, कावळा झाडावर चढला होता। म्हणजे जे शब्द नाम व सर्वनाम यांना जोडून येतात अशा शब्दांना आपण काय म्हणतो, शब्द योग्य आहे असं म्हणतो। नेक्स्ट उभयनवी आव्यय। आता उभयनवी आव्यय म्हणजे काय, की जे शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, उभयनवी आव्यय। जे शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडून येतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, उभयनवी आव्यय असं म्हणतो। सीता आणि श्याम दोघे बहीण भाऊ आहेत, कुठला शब्द आणि राम गावाला गेला परंतु काम न झाल्यामुळे वापस मुंबईला आला, परंतु कारण परंतु या शब्दांना दोन वाक्य काय झाले जोडले आणि या शब्दांना दोन शब्द काय झाले जोडले, म्हणून ते काय उभयनवी उभयनवी आव्यय। त्यानंतर केवल प्रयोगी अव्यय। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, की जे शब्द आपल्या मनातील आश्चर्यचकित भावना व्यक्त करतात, मग ते दुःख असो किंवा सुख असो, कोणते शब्द दुःखाचे असो किंवा सुखाचे असो, जे शब्द आपल्या मनातील आश्चर्यचकित भावना व्यक्त करतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय असो। आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वा किती सुंदर मार्क्स मिळाले परीक्षेत, वा या शब्दाने काय झालंय, मनातील आश्चर्यचकित भावना व्यक्त झाली। बापरे केवढा मोठा अपघात झाला, बापरे बापरे शब्दाने काय झाले, मनातील आश्चर्यचकित भावना व्यक्त झाली, म्हणून तो काय केवळ परीक्षा। आयुषी तुला दिसतंय का इथे, हो दिसतंय. हाँ दिसत असेल ते सगळं लिहून घे, टोटल हाँ नोटबुक मध्ये लिहून घे सगळं।
ना? करना विचार आ रहे हैं। अरे मैंने एक कथा पूछे कर अंगस्पर्श से लिखा है तिल मार माना पादर उधर अंगस्पर्श यानी काला मिल माझा आवाज येतोय ऐशी? हो येतोय। अच्छा एक मिनिट का। पुस्तक शाळा कुठली तुझी? 7 days। सनपाडा? हाँ आणि पुस्तक कोणते आहे तुम्हाला? करुणाष्टक कथाकुंज? आणि कथाकुंज। हाँ हाँ हो कथाकुंज आणि करुणाष्टक। कादंबरी व्यंकटेश माडगूळकरांची। व्यंकटेश हाँ। माडगूळकरांचं किती झालं शाळेमध्ये पोर्शन दोन लेसन झालेत स्टार्टिंगचे, स्टार्टिंगचे? आणि कथाकुंज मधलं दोन में एक, एक झालंय फक्त। हाँ दोन में एक झाला। ग्रामर? ग्रामर अजून दिलं नाही। बोर्ड वरती लिहून दिलेलं सगळं दिसतंय? टोटल हो दिसतंय। सगळा बोर्ड दिसतोय? हाँ हाँ वेगळं आहे करुणाष्टक तुम्हाला कागदनाथ
गेल्या वर्षी आज पण सुरू झालं तुम्हाला 10 वर्षांनी कारण गेल्या वर्षी त्या दोघांना अक्षर भारतीय स्टेट बँक नॉर्थ पॉइंट पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण कार्यक्रम त्याच्यावर किती मार्क्स टेस्ट आहे फक्त एकाच कवितेवरती 20 मार्क्सची टेस्ट आहे. ग्रामर 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 सेंड कर दो.